नेता प्रतिपक्ष अम्बादास दानवे ने प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए रोगायु मंत्री संदीपन भूमरे के खाते में निकाले गए टेंडर पर सवाल खड़े किए हैं। इस टेंडर के तहत 70 करोड़ की टैब खरीद का टेंडर निकाला जा चुका है, जबकि 26,000 टैब खरीदे गए हैं। इस पर अम्बादास दानवे ने ये सवाल खड़ा किया है कि GIS मोबाइल एप्लीकेशन पर 35 करोड़ रुपए खर्च किए जाएंगे, ये भी सिर्फ 2 साल के लिए ही इस्तेमाल किया जाएगा। केंद्र ने इस मोबाइल एप्लीकेशन को मुफ्त में उपलब्ध कराया है तो 35 करोड़ रुपए खर्च क्यों किए गए। उन्होंने कहा कि सैमसंग कंपनी को तरजीह दी गई है, मंत्री किसी कंपनी विशेष को काम देने पर अड़े नजर आ रहे हैं। अम्बादास दानवे ने संदेह जताते हुए ये कहा है कि इस खाते में कई विसंगतियां हैं, मैं उसके बारे में बाद में बात करूंगा, इसमें कई असंबंधित लेन देन भी होते हैं, लिहाजा उन्होंने यह मांग की है कि इस मामले की जांच करवाई जाए। साथ ही टेंडर प्रतिक्रिया को भी रद्द कराए जाने की मांग अम्बादास दानवे ने की है। मान्यता नहीं, अनेक या ठिकाणी असलेल्या कंपन्यांनी अनेक प्रकारचे क्युरीज याच्यात टाकलेले आहेत, अनेक क्युरीज याच्यात आले, माझ्याकडे त्याच्या सुद्धा डिटेल्स नोट आहेत, मी पूर्णपणे याची फाईल माझ्याकडे आहे, टेंडर प्रोसेसची आहे। अनेक याच्यातल्या क्युरीज ज्या आहे वेगवेगळ्या कंपन्यांनी, किमान 10 कंपन्यांनी याच्यातल्या वेगवेगळ्या क्युरीज टाकलेल्या आहेत, पण सरसगट या क्युरीज रिजेक्ट केल्या, याच्याशी डिस्कशन सुद्धा या खात्यानं केलेलं नाही। या विषयावर नंतर बोले, परंतु आज या रोजगार हमी योजनेच्या मध्ये जर या टॅब खरेदीला, पहिली गोष्ट तर टॅब खरेदी करण्याची गरज काय, दुसरी गोष्ट हे 26,000 कोटी रुपये, 26,000 टॅब देणार कोणाला वापरायला, तिसरी गोष्ट टॅबची किंमत 14,000-15,000 रुपये असताना 30,000 खरेदी करता, जे याच्यात ऍप्लिकेशन आहे हे सगळ्यांच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे, केंद्र शासनाच्या योजनेच्या अंतर्गत हे सॉफ्टवेअर सुद्धा फ्रीमध्ये उपलब्ध आहे। आणि म्हणून माझं याच्यात मत असं आहे, मी सरकारला हे पत्र थोड्या वेळात पाठवणार आहे की ज्या हा टॅब खरेदीचा मोठा घोटाळा या रोजगार हमी योजनेच्या खात्यामध्ये घडलेला आहे, घडतोय, आताशी याचं टेंडर मंजूर झालेलं आहे, वाटतं आता हे या प्रेस नंतर बहुधा याच्यात हालचाल होऊ शकेल, हायपॉवर कमिटीकडे पाठवतील, परंतु माझं पूर्णपणे दाव्यासहित म्हणणं की या टॅबची गरज नाही, गरज असेल तर त्या ऍप्लिकेशनची गरज नाही। आणि म्हणून 26,000 का खरेदी करताय तर ग्रामपंचायत, या महाराष्ट्रात तर मोठ्या संख्येने आहे, आणि म्हणून अशा पद्धतीनं या खात्यामधली ही जी अनागोंदी आहे मी आपल्या समोर आणलेली, या खात्यात अन्य अनेक अनागोंदी आहे, त्या प्रकारची सुद्धा मोठ्या प्रमाणावर अनागोंदी आहे, ज्याचा संबंध सर्वसामान्य शेतमजुराशी असतो, असे विषय या खात्यात असताना शेतमजुराशी संबंधित नसणारे अनेक खरेदी व्यवहार या खात्यामध्ये होत आहेत। उलट तुम्ही जर बघितलं तर पानन रस्ते डिक्लेअर केलेली मोठी योजना आहे, अतिशय लिमिटेड ठिकाणी पानन योजनेची कामकाज चालू आहे, कित्येक ठिकाणी कुशल अकुशल मजुराचा क्रायटेरिया सुद्धा पाळला जात नाही, अशा प्रकारची स्थिती या खात्यामध्ये निर्माण झाली आणि ही जाणीवपूर्वक निर्माण झाली, ही जाणीवपूर्वक या खात्याचे सचिव आणि या खात्याच्या मंत्र्याच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे। हा एक विषय आपल्या समोर मला मांडायचा होता, तो मी मांडला। NBC न्यूज के लिए राजकुमार मोहोड़ के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।